आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी चले टॅग मूर्ती रमाई आई यांना मी सर्वप्रथम वंदन करते व आजच्या या टॉपिकला आज मी इथे सुरुवात करते. आजचं आपलं जे टॉपिक आहे ते आहे आज आपण ही जी आरक्षण हक्क कृती समिती इथे जी नेमली आहे ती कशासाठी नेमली आहे. आज इतके मान्यवर इथे या मंचावर उपस्थित आहेत ते इथे का उपस्थित झाले आहेत आणि आपल्याला आज या मोर्चाची का गरज पडत आहे आज ते आपल्याला इथे समजण्याची गरज आहे. आज ही जी मनुवादी विचारांची जी सरकार इथे बसलेली आहे त्यांनी आपले आरक्षण संपवण्याचा जो निकष हाती घेतलेला आहे त्याकरिता आज आपण इथे आलेलो आहे. आर्टिकल 335 आपल्याला काय सांगतं. आर्टिकल 335 आपल्या रिझर्वेशन आणि रिझर्वेशन इन प्रमोशनबद्दल बोलतं. आर्टिकल 16(4)A कशाबद्दल सांगतं. स्टेट गव्हर्नमेंटला रिझर्वेशन इन प्रमोशनचे पॉवर दिलेले आहेत की ती कधी पण आपल्याला बहाल करू शकतात. पण सरकारला पॉवर दिल्यावर सुद्धा त्यांनी काय केलेलं. उद्धव ठाकरे सरकारने काय केलेलं. 7-5 GR काढलेला आणि आपलं जे रिझर्वेशन इन प्रमोशन आहे तो संपवण्याचा तो कट कारस्थान या सरकारचा आहे आणि तो कट कारस्थान आपल्याला उघडकीस आणण्यासाठी आज सगळे मान्यवर आज आपण इथे उपस्थित झालेलो. मग हा कट कारस्थान आपल्याला कसा खाली पाडता येईल यांना कशी आपली ताकद दाखवता येईल आणि यांच्या विरोधात आपण कसा बंड पुकारणार त्याकरिता आपण आज हा इथे मोर्चा आपण आयोजित केलेला आहे. या समितीचे अध्यक्ष आपले कुलदीप रामटेके सर पुरण मेश्राम सर गाडे सर यांचा हा समाजासाठी खूप मोठा प्रयत्न आहे की आपण सर्व लोकांनी एकत्र यावं आणि आज आपण इथे एकत्र त्याच करता आलेलो आहे की आपल्याला सरकारला आपला आक्रोश दाखवायचा आहे आणि हा आक्रोश जेव्हा सरकार बघेल तेव्हा त्याला पण कुठेतरी वाटेल जे हक्क आपण SC ST VJNT स्पेशल बॅकवर्ड क्लास यांचे हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो तर कुठेतरी हे लोक जेव्हा जागृत होतात आणि एकत्र येतात तर आपलं जे सरकार आहे ते लोक पाडू पण शकतात. तर आपलं हे जे सरकार जर त्यांना टिकवायचं असेल कारण त्या लोकांना तिथे कोणी बसवलेलं आहे तुम्ही आम्ही मग आपण लोकांनी जर त्यांना तिथे बसवलेलं आहे तर आपणच त्यांना खाली सुद्धा पाडू शकतो. हीच गोष्ट आपल्याला त्या सरकारला सांगायची आहे आणि हाच आरक्षण कृती समितीचा मोटो आहे की या समितीद्वारे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले जे संविधानिक हक्क आहेत जे हे हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला आपण या जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने आपण आपला आक्रोश त्यांना दाखवणार आहोत. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलेलं हे आपण सर्वांना माहित आहे. त्या रिटॅलिएशन मध्ये उद्धव ठाकरे सरकारने अजित पवार सरकारने हा आपला जो हक्क आहे संविधान हक्क तो घेऊन आपला रिटॅलिएशन आपला राग आपल्यावर दाखवलेला आहे. मग आपण लोकांनी आपला राग नको दाखवायला का. आपण लोकांनी पण आपला राग दाखवू शकतो त्यांना या जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने. आज त्यांना आकडेवारी तर जाणारच की या समाजातून जिथे SC ST VJNT आदिवासी स्पेशल बॅकवर्ड क्लास सगळे समाज एकत्र आले आहेत तर कुठेतरी त्यांची पण मक्तेदारी संपण्याच्या याच्यावर आलेली आहे. तर नक्की सरकार या मोर्चाचा कुठेतरी दखल घेईल आणि ज्या दिवशी ती दखल घेईल त्या दिवशी ते त्यांच्या हातातच आहे हार जो त्यांनी GR बहाल केलेला आहे GR त्यांनी इश्यू केलेला आहे तो मागे घेण्याचा अधिकार पण त्यांनाच आहे. ते कोर्टावर ढकलत आहेत की आमच्या हातात नाही पण आर्टिकल 16 स्टेटला एम्पावर करतं. रिझर्वेशन इन प्रमोशनची जी भूमिका आहे ती सरकार घेऊ शकते स्टेट सरकार घेऊ शकते. मग त्यांनी असल्या प्रकारचे GR काढणं म्हणजे कुठेतरी त्यांना हे दाखवायचं आहे की ती आजही आपल्यावर वरचढ आहेत आणि आपण सुद्धा आपल्या या जन आक्रोश मोर्चातून त्यांना हे दाखवून देऊ तुम्ही फक्त तिथे बसले आहेत ना ते आमच्यामुळे. हे जितके पण आदिवासी समाजी आणि जितके पण आपण SC ST जितके पण समाज एकत्र आलो आहेत आमच्या व्होटिंगमुळे तुम्ही तिथे बसलेले आहे
आणि आम्ही जर एकत्रपणे आलो आणि तुमच्या अगेन्स्ट मध्ये येऊन जर आम्ही असे जन आक्रोश मोर्चे काढले तर तुम्ही तिथे कधीच बसू शकणार नाही. आणि हे आपल्याला दाखवायचंच आहे. मी गाडे काकांचं फार धन्यवाद करते की त्यांनी इतकी छान पहल घेतलेली आहे आणि सगळ्या समाजाला एकत्र आणलेलं. ही त्यांची मेहनत आहे की त्यांच्या मेहनतीने आज पूर्ण समाजात आपण एकत्र आहोत. कारण की त्या लोकांना मनुस्मृती विचाराची जे सरकार बसली आहे त्यांना माहिती आहे आपण खूप विखुरलेले आहोत आणि विखुरलेले असल्यामुळे त्याचा फायदा घेतात. पण असेच जर आपण एकत्र आलो आणि त्यांना आपली ताकद दिसली त्यांची कधीच हिंमत होणार नाही की आपल्यावर ते अशा प्रकारचे हल्ले करणार किंवा असल्या प्रकारचा अन्याय करणार किंवा असल्या प्रकारचा अत्याचार करणार. या जन आक्रोश मोर्चातून आपण एक खूप छान संदेश पण देतो या सरकारला की जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करणार तुम्ही तुमचे मनुस्मृतीचे विचार आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करणार. आम्ही नेहमी एकत्र होऊ आणि असेच एकत्र होऊन आम्ही तुमच्या अगेन्स्ट म्हणजे आमचे लढे देऊ. इतके बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते. जय भीम, जय संविधान, जय भारत.